Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. मी जेव्हा मस्करी करत असतो तेव्हा ठीक आहे, पण एखादी गोष्ट मी सिरियसली बोलतोय तेव्हा हसायची काय गरज आहे तुला? हा सॉरी साहेब, मला कळलं नाही. बॉडीगार्ड, आत्ता पण मस्करी करतोय मी, तुला कधी समजणार ग? तुम्ही असं करता मला खरंच कळत नाही, तुम्ही कधी खरं बोलता कधी मस्करी करता ते. बरं बरं ठीक आहे, चल आत्ता मला जाऊ देत. कुठे जाताय? जातोय एका ठिकाणी. एवढ्या रात्री कुठे जाताय मला सांगा आधी. तुला काय करायचंय? साहेब मी तुमची बॉडीगार्ड आहे ना, मला कळलंच पाहिजे तुम्ही कुठे जाताय. आणि आता कुठेही एकटं जायचं नाहीये, कुठेही जात असाल मी तुमच्या बरोबर येते. मी आईस्क्रीम खायला चाललोय. आता बरं ठीक आहे, चला मी पण येते तुमच्या बरोबर. बॉडीगार्ड साहेब. बर चल ठीक आहे. इकडे कुठे? आईस्क्रीम इथे फ्रीज मध्ये. आज अचानक आईस्क्रीम कसं काय खावं वाटलं? मग अशी टेरेसवर कसा तू अचानक मला न आवडणारा विषय काढलास? तसंच मला आत्ता अचानक आईस्क्रीम खावं वाटलं म्हणून खातोय. नाही मला नकोय. आता आईस्क्रीमला नाही म्हणशील तर खरंच चिडे ना मी तुझ्यावर. घे. गुड. साहेब मगाशी मी तो विषय काढला त्यासाठी खरंच सॉरी. हा मला माहिती आहे तुम्हाला नाही आवडलं, तुम्ही मनात राग नका ठेवू. खरंच सॉरी, मी यापुढे नाही बोलणार. आईस्क्रीम का मेल्ट होईल ते. कसं आहे आईस्क्रीम? छान आहे, पण आमच्याकडे दुपारी खातात. बर. बॉडीगार्ड आय एम सॉरी. कशासाठी? मी मगाशी उगाच रागवलो तुझ्यावर. ऍक्च्युली काय आहे, मी माझा पास्ट विसरण्याचा प्रयत्न करतो, पण असं काहीतरी होतं आणि पुन्हा समोर येतो तो माझ्या. आपल्याला आपला भूतकाळ इतक्या सहज विसरता आला असता तर किती बरं झालं असतं. आपण कितीही पुढे गेलो ना तरी भूतकाळातल्या काही गोष्टी कायम आपल्या मनाच्या कोपऱ्यात राहणार, पण त्या गोष्टींचा आपण किती त्रास करून घ्यायचा हे आपल्या हातात असतो. त्रास मुद्दाम कोण करून घेतं, पण त्रास होतो आपोआप. आणि काय, जरी पास्ट विसरणं इतकं सोपं नसलं तरी ऍटलीस्ट आपण त्याच्यावरती बोलणं तरी टाळू शकतो ना. आजोबा पेज आणू तुमच्यासाठी. आजोबा तुम्ही घाबरू नका, मी आहे नेत्रा. मी तुमची काळजी घ्यायला आले ना. मी रुपाली बाई साहेबांना बोलू का? हा काय झालं तुम्हाला, कशाला घाबरता तुम्ही? रुपाली नको नको. रुपाली वाईट आहे, राक्षसी आहे ती. तू जाऊन सांग, तू जाऊन सांग सगळ्यांना. आजोबा असं का बोलताय तुम्ही? काय काय केलं त्यांनी?
हे सगळं रुपालीबाई साहेबांनी केलंय. आजोबा, तुम्ही रुपालीबाई साहेबांबद्दल आता मला जे सांगितलंय ते सगळ्यांना कळायला हवं. आणखी किती वर्ष मनात ठेवणार आहात तुम्ही हे सगळं? मी आहे ना तुमच्या बरोबर. रुपालीबाई साहेबांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. घाबरू नका, मी आहे. उठा, प्रयत्न करा, विश्वास ठेवा माझ्यावर. उठा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.